प्रगतशील प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा पहा सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 या अभियानात। सेंद्रिय शेतीला चालना मिळावी आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय खत उपलब्ध व्हावं यासाठी कुडाळ तालुक्यातील निरुखे गावच्या रघुनाथ तेरसे उर्फ वैष्णवानंद महाराज यांनी गांडूळ खत युनिट उभारली आहेत। या दर्जेदार सेंद्रिय खताला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। निसर्गाचा लहरीपणा आणि वातावरणातील बदल यामुळे शेती व्यवसाय चांगलाच अडचणीत आलाय, त्यामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत। रघुनाथ तेरसे यांनी दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती, रासायनिक खतांची कमी होत असणारी उपलब्धता यावर उपाय म्हणून गांडूळ खत युनिट उभारली आहेत। यासाठी त्यांनी मोठी पत्र्याची शेड उभारली आहे, सिमेंटचे 2 ते 3 बेड तयार केले आहेत आणि गांडूळ खत निर्मितीला सुरुवात केली। सुमारे 12 ते 15 रुपये किलो इतका दर रघुनाथ तेरसे यांना मिळतोय। वर्षाला चांगला नफा होतोय। या कामात त्यांना पत्नी जानकी आणि मुलं मुक्ती वैष्णवी यांची चांगली साथ आहे। सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी रघुनाथ तेरसे मोठे प्रयत्न करत आहेत। माझं नाव आहे श्री रघुनाथ आत्मराम तेरसे, हरिभक्त परायण, वारकरी संप्रदायात मी कीर्तनकार आहे आणि निरुखे या गावामध्ये माझं जन्मस्थान आणि सांप्रदायिक मला जो वारसा मिळाला हा मुंबईतून मिळालेला आहे। काही वर्ष मी मुंबईत नोकरी वगैरे केली आणि आता एक ऑर्गॅनिक शेती करायची म्हणून हा एक ध्यास घेऊन व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन मी आता गावाला आलेलो आहे आणि या आमच्या शेतकीच्या माध्यमातून, शेतकी ग्रुप जो आमच्या निरुखेचा आहे त्यांच्या माध्यमातून आता हे सेंद्रिय शेती करण्याचा एक माझा एक संकल्प आहे। त्याच्यामध्ये गांडूळ खताचा एक प्लॅन आम्ही थोडा छोटासा बनवलेला आहे, त्याच्यातून गांडूळ खत वगैरे तयार केलेलं आहे आणि त्याचबरोबर आमची गुरंढोरं पाळून त्याबरोबर दुग्ध व्यवसायाचाही एक चालू आहे कार्यक्रम, सेंद्रिय शेती होते आणि यातूनही आम्हाला थोडंफार प्रापंचिक जे काय आहे द्रव्य जे लागतं ते थोडंफार प्रापंचिक व्यवस्था होते आणि त्याचबरोबर आमचे आध्यात्मिक कार्यक्रमही चालतात। सांप्रदायिक वारकरी येऊन येते, मंदिर उभं केलेलं आहे विठ्ठल रखुमाई गणपती आणि दरवर्षी मोठा कार्यक्रमही होतो आणि एक ज्ञानाचं प्रबोधनही त्यातून गावालाही घडतं आणि आम्ही कीर्तनकार असल्यामुळे इतर संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाची सेवा निष्कामपणे बजावलेली आहे आणि त्यातून प्रबोधन करत करत इथपर्यंत आता गावाला मायभूमीला एक स्थानिक होऊन प्रबोधनाबरोबरच एक ऑर्गॅनिक शेती असा एक आमचा संकल्प आहे, जेणेकरून केमिकलमुळे युरियामुळे जे गैरफायदे खूप होत आहेत आज शारीरिक प्रकृतीवर जो परिणाम होत आहे, तर एक संकल्प घेऊन ऑर्गॅनिक शेती करून त्यातून आपण एक जे आयुर्वेदिक जे काय आहे तत्व ते शरीराला प्राप्त हो आणि त्याचबरोबर इतरांनाही त्याचबरोबर प्रेरणा मिळू असा एक आमचा संकल्प आहे। त्याकरता आम्ही स्वतःहून जसा स्वतः अधिक करावे आणि मग लोकांना सांगावे या संकल्पनेप्रमाणे एक प्रयत्न आमचा चाललेला आहे। मी मुक्ती रघुनाथ तेरसे, मी सांगली येथे नवोदय विद्यालयात शिकत होते। यावर्षी मी 12वी कम्प्लीट केली, यात मला 83% गुण मिळालेले आहे। या 12वी अभ्यासाठी कोणताही क्लास लागलेला नव्हता, तसेच जे शाळेतले शिकवले त्याचाच मी अभ्यास केलेला होता, तसेच सर्व टेक्स्टबुक्स अभ्यास केला, जास्त रेफरन्स बुकचं मार्गदर्शनही नाही मिळालं, तसे टीचर्सनी जे शिकवलं त्यावरनं किमान दिवसात म्हणजे स्कूलचे तास होते त्यातच करायचं आणि रात्री थोडंफार एक्स्ट्रा स्टडी केले। तसेच 10वीलाही मी इथे गावातल्याच हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले, तिथे माझा 94% गुण मिळवून प्रथम क्रमांक आला होता। त्यानंतर 11वीला मी नवोदय विद्यालयामध्ये फॉर्म भरला होता, त्यात माझं सिलेक्शन पण झालेलं होतं। 11वी एवढा जास्त स्टडी झाला नाही, पण 12वीमध्ये मी खूप चांगला प्रयत्न केलेला होता, त्यानुसार 83% मला मिळालेलं आहे। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।